उपस्थित हे पंच कृषी माई माता भगिनी युवक मित्र हो, आपल्या सेन नाईक साहेब जयंती निमित्त शुभेच्छा देतो आणि आपल्या सेन मारो सप्रेम जय शिवाय। मित्र जे समाज ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचे ऋण आपल्यावर आहेत आणि म्हणून मी मराठीत बोलणार आहे मान्यवरांना कळण्यासाठी आणि गोरमाटी चुकत नाही गोरुप मी बोलावं। स्वर्गीय नाईक साहेब जयंती करू नको ना गेली अनेक वर्ष ती आपण हे पंचकृष्णाई राणी सावरकरांनी साजरी करावे। मित्र आता संयोजक आणि आयोजक मनेपासून धन्यवाद देऊ की दरवर्षी कार्यक्रम आपण अत्यंत सुंदर असो कार्यक्रमात लोचो आणि करताळी राणी सावरकर वसंतराव नाईक जयंती कमिटी अध्यक्ष आणि सहकारी मनेपासून धन्यवाद। स्वर्गीय नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने बोलत असताना अनेक मान्यवरांनी आपलं मत व्यक्त केलं अनेक मान्यवरांनी त्यांचे विचार या ठिकाणी आपल्यासमोर ठेवले। मित्र नाईक साहेबांचा जन्म 1 जुलै 1913 ला गवळी सारख्या छोट्याशा तांड्यात झाला। त्यांची राजकीय कारकीर्द आपल्या सर्वांना महाराष्ट्राला माहीत आहे परंतु नाईक साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये त्यांचं शिक्षण 4वीपर्यंत गवळीला झालं पुढे ते पोहरादेवीच्या ओबरीला शिक्षण केले पुढे ते अकोल्याला शिकले आणि LLB करून ते राजकारणात आले। जेव्हा त्यांची वकिली व्यवसाय सुरू झाला पुसदमध्ये तेव्हा त्यांच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहू लागलं आणि राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश झाला। ते पहिल्यांदा पुसद नगरपरिषद नगराध्यक्ष झाले पुसदचे पहिले आमदार झाले आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने बंजारा समाजात स्वाभिमान वाढण्याची सुरुवात झाली। या महाराष्ट्रामध्ये त्यांना पुढे चालून मुख्यमंत्री पद मिळालं। अनेक गोष्टी अशा आहेत की नाईक साहेबांच्या जीवनचरित्रावर आपण बोलत असताना किती वेळ बोलू परंतु नाईक साहेबांनी महत्वाचे निर्णय का घेतले या महाराष्ट्रामध्ये कापूस एका वेगळी योजना त्यांनी आणली या महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेचा कायदा त्यांनी आणलं या महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेची कामं त्यांनी सुरू केली या महाराष्ट्रामध्ये 4 विद्यापीठे त्यांनी तयार केली आणि सर्वात महत्वाचं जर त्यांनी काही केलं असेल तर या गरीब वंचित जे मागासलेला समाज आहे तो बंजारा असेल भटका असेल ओबीसी असेल या राज्यातला पाणीमध्ये राहणारा माणूस असेल त्याचा मुलगा शिकला पाहिजे म्हणून 1960 ला आश्रमशाळेची योजना काढली आणि आश्रमशाळा या महाराष्ट्रामध्ये चालू झाली म्हणून तुम्ही आम्ही शिकलो हे आपण विसरता कामा। असे अनेक निर्णय आहेत ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये 1972 चा आपल्याला दुष्काळ आठवतं आज भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि 1972 ला जेव्हा दुष्काळ पडलं तेव्हा सगळ्या महाराष्ट्राचा दीन दलित शेतकरी भयभीत झाला होता अन्नापासून वंचित राहिला होता आणि तेव्हा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या एका सभेतून जाहीर सभेतून प्रतिज्ञा घेतली की मी महाराष्ट्राच्या तमाम दीन दलित शेतकरी बांधवांना जर अन्नधान्याने सोय पूर्ण करू शकलो नाही तर मला पुण्याच्या वैद्य चौकात फाशीची शिक्षा द्या असा म्हणणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्रात झाला नाही होणार। मित्रांनो आपण अनेक गोष्टी त्याच्याबद्दल बोलताय नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण काय घेतलं पाहिजे केवळ आपल्या एका महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जेव्हा एकत्रित येतो तेव्हा आपल्या विचारांचा संवाद झाला पाहिजे आपले एकमेकाचे विचार कळले पाहिजे यातून आपण समाज एकजुटीचं काम झालं पाहिजे। केवळ आपण बोलत असताना कुणाची तरी भावना दुखवलं याला जयंती म्हणत नाही की या जयंतीतून काहीतरी चांगलं घेऊन जाण्याची पद्धत आहे या जयंतीतून काहीतरी चांगलं घेतलं पाहिजे की तांड्यामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला त्याचं समाधान वाटलं पाहिजे की आपण नाईक साहेबांच्या जयंतीला गेलो होतो तिथं काहीतरी विचार चांगले मिळाले पाहिजे आणि म्हणून महामानवांच्या आपण जयंत्या करतो। आपण महामानवांच्या जयंत्या करत असताना दुसऱ्या समाजाच्या भावना दुखवण्याचं काही कारण नाही। मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित असेल भाऊराव पवार साहेबांनी तांडा विकास योजनेच्या माध्यमातून काय झालं माहित आहे की आपल्याला माहित असेल या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं मी ही महाराष्ट्रामध्ये तांडा विकास योजना आणली हे आपल्यापैकी अनेक लोकांना माहित आहे बंजाराक्रांतीच्या माध्यमातून या राज्यात चळवळ उभी केली ती ही योजना झाली या समोर बसलेल्या प्रत्येक माणसाचं योगदान आहे त्या मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून या राज्यात तांडा विकास योजना झाली। मित्रांनो त्या पद्धतीनं कामही झालं दुर्दैवानं नंतरच्या काळामध्ये काही सरकारमध्ये काही बदल झाले आणि त्या ठिकाणी राजकारण आलं। सुरुवातीला 2002 ला ही योजना राज्यामध्ये आली विलासराव देशमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये हा प्रश्न मांडायचा होता मी अभिमानाने सांगेन की या महाराष्ट्रामध्ये लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांनी तो सभागृहामध्ये प्रश्न मांडला आणि या लोकशाही आघाडी सरकारमध्ये तांडा विकास योजनेचा अंमलात आणली। सुरुवातीला 1,66,00,000 रुपये टोकनकरांनी मिळालं मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो मुंडे साहेबांच्या माध्यमातून आणि मुंडे साहेबांनी त्या सभागृहामध्ये हा प्रश्न मांडला मला त्या गोष्टीचा एवढा अभिमान आहे की मुंडे साहेबांसारखा माणूस या महाराष्ट्रात होऊ नये मी त्या गॅलरीमध्ये होतो संतोष सिंह
श्रीनिवासजी आणि मुंडे साहेबांकडे मी चिठ्ठी भेटली आणि मुंडे साहेबांच्या सभागृहामध्ये प्रश्न मांडला की तांडा विकास योजना जर महाराष्ट्रामध्ये अंमलात येत असेल, ही तांडा विकास योजना भटके मुक्त होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये 3 कोटी भटके मुक्त आहेत आणि 1 कोटी 66 लाख रुपये तुम्ही कसे देणार आहात, आणि म्हणून असा प्रश्न मांडला आणि मुंडे साहेबांच्या प्रश्नाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी होकार दिलं आणि सुरुवातीला 20 कोटी रुपये आले, त्या 20 कोटीपैकी 16 कोटी रुपये आपण केवळ तांड्यात दिले मित्रांनो, ती केवळ बंजारा क्रांतीची देण होती. अनेक लोकांना काही गोष्टी माहीत नसतात आणि म्हणून माहिती करून घेणं आवश्यक आहे, अभ्यास असणं आवश्यक आहे. आज मी तुम्हाला सांगतो की हे जर खरा नाईक साहेबांचा वारसा कोण चालवतोय, गेली 15 वर्ष सरकार कुणाचा होता, त्या 15 वर्षाच्या सरकारच्या कालखंडामध्ये शिवाजीराव मोघे या खात्याचे मंत्री होते, एक नाही तर तांडा विकासचे 11 CR बदलले. पवार साहेब आपण समाजातले आहोत, कुठे गेले आपल्या समाजाचे पुढारी, आणि म्हणून आपल्या समाजाच्या पुढारीला दोष देण्यात अर्थ नाही की त्या सभागृहामध्ये कोणीतरी असलं पाहिजे, त्या सभागृहामध्ये हा प्रश्न मांडला पाहिजे. केवळ बाहेरून भांडण चालत नाही, आपण आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून परभणी कृषी विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न सोडवला. मित्रांनो, आजही मी ते सगळ्या केसेस बघतोय, 1 ते 95 केसेस माझ्यावरती झाल्या, आजही मी त्या कोर्टाच्या चक्रा मारतोय, त्याच्यामध्ये अनेक लोकांचे योगदान आहे. पण मी हे आंदोलन करत असताना राज्यामध्ये एकही कार्यकर्त्यावर तुक्के सोडून दिली नाही, माझ्यावरती सगळ्या केसेस घेतल्या आणि मित्रांनो त्याच्यामुळे माझा सगळा रेकॉर्ड खराब झाला. दुर्दैवानं मी त्या गोष्टीला घाबरत नाही. मुंडे साहेबांसारखा खमक्या नेता माझ्यासोबत होता, आज राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकज यादव माझ्यासोबत आहेत, माझ्या भगिनी म्हणून पाठीशी आहेत, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या पाठीशी आहेत. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये जर मला संधी मिळाली तर समोर बसलेल्या वंचित लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीच्या नाईक साहेबांच्या गोष्टी म्हणून आपल्याला सांगतो. मित्रांनो, अनेक गोष्टी आहेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये गेली 60 वर्ष 65 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये नाईक साहेबांचा वारसा कोणी चालवण्याचं काम केलं नाही, या महाराष्ट्रामध्ये वारसा चालवण्याचं काम गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलं. खऱ्या अर्थाने नाईक साहेबांचा वारसा चालवण्याचं काम आदरणीय पंकजाताई मुंडेनी या दलित शिवायच्या माध्यमातून केलं, आदरणीय या देवेंद्र फडणवीस साहेबांनी या सरकारमध्ये केलं. आणि म्हणून मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये सगळ्या गोष्टी होणार. परिवर्तन आहे, आता परिवर्तन बघतोय. अनेक लोकांना मोदी साहेबांचं सरकार आहे या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आणि पंकजाताईचं सरकार आहे, अनेक लोकांना न्याय मिळतो, गॅसची योजना असेल, असे अनेक मी आता सरकारच्या बाबतीत फार या ठिकाणी मांडणार नाही कारण हा समाजाचा कार्यक्रम आहे. परंतु खऱ्या गोष्टी या सरकारमध्ये जे काय सरकार चांगलं काम करतो म्हणूनच परत परत एवढे निवडून येतात आणि आता महाराष्ट्रामध्ये परत देवेंद्र फडणवीसचं सरकार येणार आहे. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये मी नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगेन की जाता जाता सेवा लालेर बोल पुरे हुए भियार कुर्चिप बाई बेसी है मारो भिया भाई कानून पूछिए ढोलकी ताले को माटी नाचिए नाचे कुदेती देव कतम होलिए वो तो मारे भयारो नंगारा बोलिए तुम खरे आते थी नाईक साहेब नंगारा आज रानी सावरगा घोराए तो एक करता मैं तुम्हारा शेर पुनः एक स्वागत करूँ आनी मार वारो भाषण आता संभव जय हिंद जय शिवा लाल.